सोलापूर शहर उत्तर मधून आमदार विजयकुमार देशमुख हे सलग पाचव्यांदा निवडून आल्याबद्दल प्रभाग क्रमांक 6 मधील लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडून आल्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. प्रारंभी मंडळाच्या गणरायाची आरती आणि पूजा माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप कोल्हे, रेखा गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, बाबासाहेब अंकुश, उमाकांत निकम, शशिकांत भुसारे, अध्यक्ष लक्ष्मण पवार, सचिव बिरजू नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. फटाके उडवून आणि गुलाल उधळून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे सदस्य आकाश गायकवाड, प्रसाद पांडव, अप्पू बिराजदार, सागर माने, सूरज झामरे, अविनाश थोरात, कैलास चौरे, प्रभाकर भुसारे, बाळू शंके, अंकुश पसारे यांच्यासह न्यू लक्ष्मी चाळीतील नागरिक उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय विजयकुमार देशमुख मालक हे सलग पाचव्यांदा या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून बहुमताने या ठिकाणी विजय झालेला आहे. आम्ही लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 6 च्या वतीनं आणि सर्व विशेष पदाधिकारी, बूथ यंत्रणा राबवणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या वतीनं आदरणीय देशमुख मालकांना विजयाच्या शुभेच्छा देतो. लाडकी बहीण योजना जरी 2024 या वर्षी आली असली तरी गेली 4 टर्म झालं लोकांमध्ये विश्वासार्हता आणि जनाधारा मालकांचा कायम टिकून आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी व भावी कॅबिनेट मंत्री पदासाठी आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो.